टीव्ही न्यूज चषक 2024 ही क्रीडा स्पर्धा आपण गेली दोन दिवसाच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय. एक मोटरसायकल आहे, नंबर अनाऊन्स केला जातोय, रॉयल एनफिल्ड आहे 0744. ज्या कोणाची गाडी असेल प्लीज आपण त्या जागेवरनं दुसऱ्या जागेवर पार्क करायची आहे. 0744 रॉयल एनफिल्ड ही बाईक आपण दुसऱ्या जागेवर पार्क करायची आहे. त्याचबरोबर एक विशेष सत्कार केला जातोय. अनेकांचा सन्मान, अनेकांचा सत्कार या करण्यासाठीच, कारण या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचं एक विशेष सहकार्य आहे, त्यामुळेच या सर्वांना आपण यथोचित सन्मानित केलं जातोय. चला वळूयात मॅचच्या दिशेने, पुढील मॅचला सुरुवात केली जाते. आजच्या दिवसातील ही सेकंड मॅच, दुसरी मॅच. हँडल लॉक करू नका बाईकचे. पहिलाच बॉल एक्स्ट्रा धावेने पुन्हा एकदा सुरुवात केली जाते. सेव्हन ब्रदर आणि रॉयल स्ट्रायकर अशी मॅच आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना सेव्हन ब्रदर डिक्लेअर स्वरूपात एक रन मिळेल एकेरी धावेच. बॅटने कडा घेतली, स्पर्श झाला कपड्याला, परंतु एक रन मिळतोय. तीन धावा, दोन बॉल आणि तीन रन. निखिल आणि हर्ष ही जोडी गोलंदाजी मार्गावर. ब्रिदेश डावखुरे शैलीचा हा गोलंदाज. या गोलंदाजाचा उंचीचा विचार केला तर गोलंदाजी मार्गावर एक चांगला अटॅक करता येईल. पाच रन झालेत, तीन बॉल आणि पाच रन. हो, बाउन्स केला चेंडू, म्हणजे उंचीचा फायदा आहे, उंचीमुळे या गोलंदाजाने. एक डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. डावखुऱ्या शैलीचं नेहमीच एक माध्यम, नेहमीच संघासाठी एक गरजेचं आणि उपयुक्त राहिलंय, कारण अनेक असे खेळाडू आहेत यांचं अधिराज्य पाहायला मिळतं. हो, पुन्हा एकदा एक उसळी घेताना चेंडू पाहायला मिळाला, कट केला, एक रन मिळतोय. दुसरी मॅच सेव्हन ब्रदर वर्सेस रॉयल स्ट्रायकर ही मॅच आजच्या दिवसामधील. एक चांगली पिचिंग केली आहे गोलंदाजीची. नो चेंडूपासून, नो धावे, नो लाईनीपासून थोडासा पुढे ठेवला, म्हणजे आखूड टप्प्याची चेंडू हाताळताना पाहायला मिळाले. षटक समाप्ती आणि सात धावा. अमर दुसऱ्या षटका दरम्यान पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी मार्गवर. ओहो, क्या बात आहे, तांडी गोल. टप्पा पडला, वळण घेतलं, चेंडू आतमध्ये दिशा घेऊन आला आणि तदनंतर ही दांडी गोल झालीये. स्वतः फलंदाजी मार्गवर सेव्हन ब्रदर संघाचे कॅप्टन इस्माईल. या वेळेला कट करत असताना व्हाईट बॉल. चेंडू पुन्हा एकदा वळण घेऊन आतमध्ये आलाय. डॉट बॉल,
टॅप केला आहे. एक धाव मिळेल. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील या क्रीडा स्पर्धेवर सर्वांचं लक्ष आहे. अनेक प्रेक्षक वर्ग यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडला आहे, त्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत आहे. उपस्थित प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. या अनेक गावाच्या माध्यमातून या उपस्थित स्थानिक रहिवासी प्रेक्षक वर्गाचं, प्रेक्षकांविना अनेक क्रीडास्पर्धा अपूर्ण आहेत. आयोजन माध्यमातून जे आयोजन केलं जातं त्याचा हेतू देखील तोच असतो की खेळाडू वर्गाचं मनोधैर्य. ओहो क्या बात आहे, पॉइंटच्या दिशेने एक स्ट्रोक, चांगला स्ट्रोक, नो चान्स, लागणारी प्रहारी चौकार. छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रेरित होऊन आयोजित करण्यात आलेली ही जाणता राजा, रक्षण करता, प्रजेचा तारण करता, स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करत आज या क्रीडा स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपण ज्या प्रसारमाध्यमांकडे पाहिलं जातं त्यातीलच एक प्रमुख टी व्ही न्यूज चॅनल. या टी व्ही न्यूज चॅनलचे सर्व सर्व संपादक सन्माननीय संदीप शुक्लाजी व्यासपीठावर उपस्थित. आज या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये ही क्रीडा स्पर्धा आणि त्यांचं संपूर्ण लक्ष या क्रीडा स्पर्धेकडे आपल्याला पाहायला मिळते. जतीन गव्हाण असेल, भावेश पाटील असतील, अनेकांनी या क्रीडा स्पर्धेसाठी महत्त्वाचा वाटा उचलला आहे. जी एम डेकोरेटर्स, ब्लॅक अँड व्हाईट एस एस लाईव्ह, जी एम स्पोर्ट्स, शिव मल्हार एंटरप्राइजेस, शलिनी एंटरप्राइजेस, अनंत भोसले, राजेश शेट्टी, ओम साई नेटवर्क, तुषार आखाडे, कृष्णा पाठारे, वसंत मात्रे, जितेंद्र पाटील, भगवान गावण, श्यामनंद गुप्ता, सुरेश शिंदे, वीरेश्वर बेहरा, अशु टॅटो, नितेश शिंदे, नितेश मात्रे, या सर्वांनीच या क्रीडा स्पर्धेला हे जे एक सक्सेसफुलचं स्वरूप आणलं आहे त्या सर्वांचंच हार्दिक असं स्वागत आहे, हार्दिक असं आभार आहे. एक धाव मिळते. 16 धावा निरंजन गोलंदाजी मार्क. सलाम आहे. विनिंग टीम आपण जायचं नाही, टॉस केलं जाईल. या मॅच मधून विनिंग टीम सोबत आपली मॅच असेल. साई कंपनी आपण जायचं नाही. निरंजन डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज. ओहो क्या बात आहे, चांगला क्षेत्रक्ष पाहायला मिळतंय, सुंदर. लोकी क्षेत्रक्षण ही महत्वाची बाजू आहे. क्रिकेटमध्ये क्षेत्रक्षकाला महत्वाचं स्थान आहे कारण क्षेत्रक्षक हा बॅकबोन म्हटला जातो. पाठीचा कणा जसा असतो तसा क्रिकेटमध्ये क्षेत्रक्षक हा बॅकबोन असतो. आज आपल्या समवेत जतीन आहेत, आपल्या समवेत हॅनय कुमार आहेत, यांनी देखील हा एक महत्वाचा ही महत्वाची भूमिका नेहमीच आपल्या संघासाठी सांभाळली आहे. त्यांना देखील क्षेत्रक्षकाच्या माध्यमातून बॅकबोन म्हणून त्यांची देखील ओळख आहे. मुंबईतील अनेक क्रीडा स्पर्धा यांनी गाजवल्या आहेत. 18 नॉस्टॅक एंड वरून एक आवाज दिला गेला वाईड, परंतु एक धावीसाठी बॅट टाकणं उचित ठरलं. एक रन मिळते, एक धाव सोडली जाते. निरंजन चेंबूर परिसरामधील अनेक क्रीडा स्पर्धा निरंजन देखील सातत्याने खेळताना पाहायला मिळतात. त्यांच्याकडे देखील एक अनुभव, दांडगा अनुभव क्रिकेटच्या, आणि या मैदानामध्ये मला वाटतं त्यांनी देखील बऱ्याच वर्ष क्रिकेट देखील खेळले असतील. त्या कारणाने ही खेळपट्टी त्यांच्यासाठी नाविन्यपूर्ण नाही आहे, ही नवीन नाही आहे त्यांच्यासाठी या खेळपट्टी. चेक केलं जातोय. आणखी एका धावेची भर होते.
20 या अंकावरती धावफलक पुढे सरसावलंय. शेवटचा बॉल वन टू गो, एक चौकार आला, या चौकाराने मात्र एक पकड निर्माण केली धावांमधील. सेवन ब्रदर बॅटिंग करत असताना ओहो क्या बात आहे, शेवटच्या क्षणाला ही विकेट, शेवटचा बॉल होता, शेवटच्या बॉल वरती स्टेप आउट केला गेला, मिस झाला चेंडू आणि ही विकेट. तीन षटक 20 धावा, शेवटचा षटक. न्यू बॅटर अजय नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहू शकतो, कॅप्टन इस्माईल स्ट्राइक एंडला आहेत. एक नेतृत्वपूर्ण कामगिरी, पुढील सहा चेंडू करावे लागतील, एक जवळपास सहा चेंडू, एक सहा धावा जोडावे लागतील. 20 धावा झाल्या तर 26 धावा जरी जोडल्या, एक 27 टार्गेट राहील. गोलंदाजी मार्कवर शेवटच्या षटका दरम्यान बॉलर आहेत हरीश. शेवटचा षटक, पहिलाच बॉल, नो चान्स, लाजवाब, करारी, नो मॅन्स लँड, चेंडू जातोय गॅप मध्ये. आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, एक रन, थोडासा चौकाराची दिशा थोडीशी लांब राहिली, अन्यथा ही देखील एक चार धावांसाठी खेळ पाहायला मिळाली असती. इस्माईल कॅप्टन इनिंग खेळत आहेत. पुन्हा एक प्रयत्न होता डॉट बॉल, 25 धावा, 3 बॉल आणि 25, उर्वरित 3 चेंडू पहिल्या डावामधील. ओ क्या बात आहे, पुन्हा एकदा आणखी एक दणदणीत येते. इस्माईलच्या माध्यमातून पाहायला मिळते तीन चौकार आलेत की सुंदर अशी ही फलंदाजी. कृपया आपली बाईक आपण मेन रोडवरतीच पार्क करायची आहे, हँडल लॉक करू नका कोणीही, प्लीज गाड्यांना येण्या जाण्यास अडथळा होणार नाही. चार बॉल, 29 धावा. यावेला रिव्ह्यू घेतला जातोय बॅटिंग टीमच्या माध्यमातून. रिव्ह्यू घेतला होता परंतु रिव्ह्यू मात्र अनसक्सेस होतोय, रिव्ह्यू गमावला जातोय. बॉक्स आउट होतोय फलंदाज इस्माईल. इस्माईलने मात्र आपल्या जे धावांचं गणित आखायचं होतं ते आखून मात्र माघारी परतलंय. कॅप्टन इनिंग खेळली, तीन चौकार जोडले आणि त्यानंतर माघारी जातोय. शेवटचा बॉल राहील, 29 धावा. पाच बॉल आणि 29 शेवटचा.
शेवटच्या बॉलवर येतो एक चांगला स्ट्रोक कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये, चेंडू हातामध्ये, एक रन मात्र मिळतोय. षटक समाप्ती, धावा झाले 30 आणि एक 31 धावांचं लक्ष, एक चांगलं टार्गेट सेट केलं. स्पर्धेचे प्रमुख आयोजक संदीप शुक्लाजी आपण सन्मानित करायचे. चंद्रकांत पाटील आपण उपस्थित राहिलात. आमचे भावेश पाटील यांचे वडील आज या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेत. भावेश पाटील नेहमीच अंडरआर्म क्रिकेटमध्ये भावेशचं नाव देखील चर्चेत आहे. तसेच मी संदीपजी आपण आज विनंती राहील आपण भगवान गावंड यांना सन्मानित करायचं आहे. आमच्या आयोजन समितीतील जतीन यांचे वडील संदीपजी, संदीप शुक्लाजी आपण सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. वळूयात मॅचच्या दिशेने. 31 धावांचं लक्ष, टीम रॉयल स्ट्रायकर या संघासमोर. या धावांचं लक्ष सामोरं जात असताना सलामीची जोडी चोवीस चेंडू 31 समीकरण आहे. बॅटर आलेत रितेश आणि साहिल. विशाल पहिले षटक, पहिलाच बॉल पॉइंटच्या दिशेने टॅप केलाय. एका धावेने सुरुवात 31. पुन्हा टॅप केला, फेकी केली, नॉन स्ट्राईक एंडला. तदनंतर शेत बॅटर मात्र एक धाव पूर्ण करत आपल्या क्षेत्रात एक धाव मिळते. साई कंपनी आपली मॅच लगेच खेळली जाणार आहे. त्याचबरोबर या विभागामधील या गावातील ज्येष्ठ नागरिक सन्माननीय जनार्दन मात्रेजी आपण उपस्थित झालात. आपल्या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक असे स्वागत राहील. आपण देखील या क्रीडा स्पर्धेनिमित्ताने या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झाला, आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच सचिन पाटील आणि जवेश मात्रे आपले देखील हार्दिक स्वागत आहे. एक रन मिळतोय. चार चेंडू 3 धावा. एक धाव मिळेल. या एकेका रनाला देखील महत्व आहे. एकेका धावांचं गणित मोठं आहे, धावांची आखणी मोठी करायची आहे.
जुवाजुव मोठी करायची आहे, परंतु या एका रनाला देखील तितकं महत्त्व आहे, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत जर मॅच जोडली तर नक्कीच काहीसा बदल घडला जाईल. ओहो नाईस स्ट्रोक, व्हेरी गुड स्ट्रोक, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. समीर क्षेत्ररक्षक, एक वेगळा फॅक्टर असतो क्षेत्ररक्षक, एक वेगळी ओळख असते क्षेत्ररक्षकाची. जितकं महत्व गोलंदाजाला, जितकं महत्व फलंदाजाला, जितकं महत्व कीपरला बॅटरला, तितकंच महत्व क्षेत्ररक्षकाला आहे. एका षटकागिरीस पाच धावा, षटकांचा खेळ झालाय आणि पाच धावा. समीर गोलंदाजी मार्गवर, आणि गाव या विभागामध्ये आयोजित टीव्ही न्यूज चषक 2024 काल आपण खुल्या गटातील व्यावसायिक ओपन प्रोफेशनल मुंबईतील अनेक कानाकोपऱ्यामधील संघ या विभागामध्ये पाहिले. ओमकार मालाड संघ हा विजयी संघ म्हणून आपली छाप निर्माण केली. आज मात्र कोणता संघ पाच धावा झाल्यात. पहिलाच बॉल नो लाईनीच्या तोड असा पुढे ठेवला, आखूड टप्पा म्हणता येईल. एक पिचिंग टप्पा पिचिंग करणं खूप महत्वाचं राहतं. अचूक टप्प्याची पिचिंग पाहायला मिळाली. या वेळेला देखील एक अचूक टप्पा पाहायला मिळतोय. बाईज लेग बाईज एक रन. फुल टॉस बॉल, चेंडू आला होता फेकी करण्यामध्ये, थोडेसे उशीर झाला. चांगला स्ट्रोक. येतोय पहिला चौकार. रितेश विनंती राहील आपण व्यासपीठावर यायचे. दिनेश तावडे आपणास विनंती राहील आपण व्यासपीठावर यायचे. दडपण पाहायला मिळते, एक चौकार आले आणि तदनंतर हे दडपण, म्हणजे एका चौकारानंतर गोलंदाज काहीसा पिचिंग करताना चुकीचं पिचिंग केली जाते. पुन्हा एकदा आणखी एक चुकीची पिचिंग केली होती, व्हाईट बॉल होता, फलंदाज स्टेप आउट करून पुढे गेला, परंतु ही विकेट मिळते. काही वे काही गोलंदाज एखादा फलंदाजाला एक जाणून बुजून एक्स्ट्रा धावांमध्ये पिचिंग केली जाते टप्पा, कारण फलंदाज एक मोठा स्ट्रोक घेण्यासाठी पुढे येईल. तसाच काहीसा प्रयत्न करत असताना रितेश आपली विकेट गमावतोय. व्हाईट बॉल, रन नक्कीच मिळणार आहे. रन काउंट विकेट काउंट ही पहिली विकेट. रिव्ह्यू फेल होतोय आजच्या दिवसामध्ये, हा तिसरा रिव्ह्यू अनसक्सेसफुल होतोय. तीन संघांनी रिव्ह्यू घेतले, परंतु तीनही संघांमध्ये हे जे रिव्ह्यू आहेत ते अनसक्सेसफुल होत आहेत. म्हणजे पंचांना दाद दिली पाहिजे, पंच विक्रम असतील, पंच सुरेश सर असतील, या पंचांनी दिलेला निर्णय कुठेतरी रिव्ह्यूच्या माध्यमातून फेटाळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या रिव्ह्यूला मात्र तितकंसं काही सक्सेसफुल होताना पाहायला मिळालं नाहीये. या वेळेला
एक्स्ट्रा कव्हर रिसंट मध्ये खेळत असताना येते डॉट बॉल. साई कंपनी आपण मॅच साठी तयार राहायचंय. साई कंपनी दोन षटक 13 धावा एक चौकार. त्या चौकाराने देखील धावांमधील बदल 13 अंकावरतीच आहे. एकच रन वर पाहायला मिळतोय. 13 धावा 31 धावांचा पल्ला गाठायचाय. 31 धावांचा किल्ला लढवायचाय. हल्ला करायचाय. डोंगर फोडायचाय. या 31 धावांचा पाठलाग करायचाय. या धावांची झुवाझुव करायची आहे. अमोल तिसरं षटक उर्वरित 12 चेंडू. अच्छा दिवसामधील ही दुसरी मॅच. सेवन ब्रदर आणि रॉयल स्ट्रायकर अशी मॅच आपण पाहतोय. पॉइंटच्या दिशेला कट केलाय. डिक्लेअर स्वरूपात लेट कट एक रन. खरं तर चुकी झाली होती नॉसेगेनच्या फिल्डरकडनं, कारण नो चान्स हा फर्स्ट फटका होता, परंतु चौकार नक्की झालाय. या चार धावा 18 रन. इथून देखील मॅच बदलली जाऊ शकते. इथून देखील काहीसं गणित बदलेल. ओहो कट केलाय एक रन. नऊ चेंडू आणि 12 धावांची गरज. काय कट केलाय चेंडू. स्लोवन पद्धतीची पिचिंग, परंतु वळण मात्र शेवटच्या क्षणाला अगदी कट केलंय. बॉल डॉट बॉल. चार बॉल 19 धावा 8 बॉल आणि 12 धावांची गरज. लेग बाईज एक रन मिळतोय. 20 धावा झालेत. शेवटचा बॉल षटकामागील. 7 बॉल आणि गरज आहे एकंदरीत 11 धावांची. कंपल्सरी चेसिंग. चेक केलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक रन मिळतोय. षटक समाप्ती. आज या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यामागे अनेकांनी मुलाचं सहकार्य, अनेकांचं मुलाचं योगदान, त्यातीलच आमचे शिवमल्लर एंटरप्राइजेस अशोकजी गायकवाड साहेब आपण दिलेलं या क्रीडा स्पर्धेचं हे योगदान नक्कीच आयोजन समितीचं माध्यमातून आपले मनपूर्वक आभार आहे. मनपूर्वक हार्दिक असं तसेच प्रतीक जगताप आपले देखील मनपूर्वक हार्दिक आभार आहे. येणाऱ्या प्रत्येक कालावधीमध्ये आपल्या माध्यमातून असं सहकार्य लाभो हीच आयोजनाच्या माध्यमातून आपणास विनंती, आपणास सदिच्छा. तसेच अनेकांनी सहकार्य केले. JM डेकोरेटर्स, ब्लॅक अँड व्हाईट, SS लाईव्ह, चॅम स्पोर्ट, शिवमल्लार एंटरप्राइजेस, चलिनी एंटरप्राइजेस, अनंत भोसले, राजेश शेट्टी, ओमसाई नेटवर्क,
बंटी खेडेकर, तुषार आखाडे, कृष्णा पाठारे, कृष्णा पटकरे, वसंत माथरे, जितेंद्र पाटील, भगवान गावंड, श्यामानंद गुप्ता, सुरेश शिंदे, वीरेश्वर बेहरा, असुर टॅटो, नितेश शिंदे, नितेश मात्रे, जगेश मात्रे, जितेंद्र मात्रे, या सर्वांचंच या क्रीडा स्पर्धेसाठी विशेष असं आभार आहोत. शेवटचं षटक आहे, एक बॉल झाला, एक रन मिळाला, पाच बॉल बाकी आणि धावांची गरज आहे. नऊ, पाच बॉल आणि नऊ, आणखी एखादी चौकार. क्या बात आहे, चांगला पिचिंग केला गेला, बॉल फलंदाजाला अगदी एक मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी आमंत्रित केलं, मोहात पाडलं, एक चौकाराचा फटका घ्यावा या दृष्टीने फलंदाजाला पुढे केलं, स्टेप आउट केलं आणि तदनंतर चेंडूची ही उसळी किपरच्या हातामध्ये. अपील झाली पंचांकडे, परंतु फलंदाज सुखरूप आहे, रन मिळणार नाहीये. मॅच थोडीशी डिफिकल्ट होते, फलंदाजाचे कष्ट वाढत आहेत. जसा बॉल डॉट होतोय तसे फलंदाजाकडील अपेक्षा आणि कष्ट वाढताना पाहायला मिळत आहेत, कारण गरज आहे आता चार बॉल नऊ रनांची. पुन्हा रिव्ह्यू घेतला जातोय व्हाईट साठी. या वेळेला व्हाईट बॉल मिळतोय, म्हणजे हा रिव्ह्यू होतोय सक्सेसफुल. पंचांना कुठेतरी या रिव्ह्यूला चुकीचं ठरवलं जात आहे. व्हाईट बॉल, बरंच बाहेर चेंडू पाहायला मिळाला त्या कारणाने व्हाईट बॉल. व्हाईट बॉल दिला त्या कारणाने पाच चेंडू आठ, एखादा चौकार मॅच मधील गणित समीकरण बदलून टाकेल. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून बाउंड्री लगत आखण्यात आलेली ही तटबंदी, हा चेंडू सहसा जाऊ देत नाहीयेत. यॉर्कर लेन स्टेप आउट केला होता, यॉर्कर बॉल पाहायला मिळाला, लेग बाईज एक रन. चार बॉल सात रन, साई कंपनी रेडी राहायचे. फटका चांगला होता परंतु थोडीशी उंची गाठली आहे फटक्याने, बॉक्स आउट होतोय फलंदाज. लोकेश नो बॅटर, तीन बॉल बाकी आहेत, तीन चेंडू आणि सात रनांची आवश्यकता. लोकेश
तीन बॉल आणि सात लोकेश स्ट्राईकला. नो बॉल, नो बॉल दिला जातोय. तीन बॉल आणि सहा, एक चौकार अजूनही मॅच कमबॅक करून दिलं जाईल रॉयल या संघाला. फेकी करण्यामध्ये चुकी, एकच रन मिळेल. त्याचबरोबर विनिंग टीम साई साई कंपनी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट परिधान करून पुढील नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचंय. साई कंपनी देण्यात आलेलं मॅन ऑफ द मॅच टी शर्ट परिधान करून आपण नेक्स्ट मॅच साठी सज्ज व्हायचंय. शेवटचे दोन बॉल बाकी, दोन बॉल आणि गरज आहे पाच धावांची, एका चौकाराची गरज आहे. दोन चेंडू पाच धावा, 31 धावांचा पाठलाग करत असताना इथपर्यंत येऊन पोचलेले रॉयल स्ट्रायकर हा संघ. दोन चेंडू आणखी कष्ट करायचेत, दोन चेंडू एक चौकार शोधायची आहे, एखादा गॅप शोधायचा आहे. परंतु गोलंदाजाने अजूनपर्यंत तशा फटक्यासाठी काही चुकी केलेली नाहीये, तशी पिचिंग केलेली नाहीये. या वेळेला येते विकेट, व्हाईट बॉल आणि आणखी एक विकेट. शेवटचा बॉल, दडपण 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 दोनही बाजूला, दोनही संघांवर, गोलंदाजावर फलंदाजावर, कारण महत्वाची मॅच, महत्वाचं पहिलीच मॅच आणि निर्णायक मॅच होताना पाहायला मिळते. टीव्ही न्यूज चषक 2024 ही क्रीडा स्पर्धा कालपासून सुरुवात झालेली, या क्रीडा स्पर्धेला आज अंतिम दिवसामधील या दुसऱ्या मॅचमध्ये या शेवटच्या चेंडूवरती पोहोचून येऊन पोचलेली. एक बॉल चार गोलंदाज आहे जतीन, फलंदाज आहे निरंजन. एक चेंडू चार धावा आणि 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 ही मॅच नावावर केली सेवन ब्रदर. विनिंग टीम कॉंग्रॅच्युलेशन, आणि हरलेल्या टीमचं देखील हार्दिक आभार.